ओके ठीक, तर लक्षात घ्या परत मध्ये मीटिंग एंड झालेली. बी आपण बघितलं होतं डिस्टन्स अपॉन टाइम, सो डिस्टन्स इज इक्वल टू बी इन टू टी या डेकान. सो दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल इथून ते इथपर्यंत, इथून तो खाली येणार, इथून ते इथपर्यंत हे डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, दॅट इज बी टी. जो व्हर्टिकल कॉम्पोनंट असणारा व्ही टी असेल तर व्हर्टिकल कॉम्पोनंट व्ही टी साइन थीटा आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट व्ही टी कॉस थीटा. सो दॅट इज द हॉरिझॉन्टल रेंज ओव्हर हियर. ठीक, म्हणजे हॉरिझॉन्टली किती जाणार बॉल, हॉरिझॉन्टली असा व्हर्टिकली तो इतका जाणार आहे, पण हॉरिझॉन्टली मला जास्तीत जास्त त्याला पुढे पाठवायचं. ठीक, सो दॅट इज नथिंग बट व्हीटी कॉस थीटा, व्हर्टिकली व्हीटी साइन थीटा. आता फॉर हॉरिझॉन्टल रेंज एच इज इक्वल टू झिरो, ही आयटी असणार ही झिरो होणार, इथपर्यंत खाली येणार. आता एच इक्वल टू झिरो चा अर्थ होतो की हे जे काय फंक्शन आहे इट इज इक्वल टू झिरो, त्याच्यावर आपण टी ची व्हॅल्यू काढू. बिकॉज बेसिकली देर आर टू व्हेरिएबल्स, टी आणि थीटा. आपण टी ची व्हॅल्यू या ठिकाणी काढली, व्ही साइन थीटा अपॉन 4.9, तर व्हॅल्यू ऑफ टी. हॉरिझॉन्टल रेंज व्ही कॉस थीटा इंटू टी, म्हणजे व्ही कॉस थीटा इंटू टी, व्ही टी कॉस थीटा असं म्हणू शकतो, किंवा व्ही कॉस थीटा इंटू टी. या केसमध्ये हॉरिझॉन्टल रेंज व्ही कॉस थीटा फुल होऊन जातो आणि टी किती आहे, टी टी ची व्हॅल्यू आहे व्ही साइन थीटा अपॉन 4.9. So this is equal to v square sin theta cos theta divided by 4.9. This is equal to 2 ने जर का न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना मल्टीप्लाय केलं 2 ने, रिझन काय ते बघू आपण. 2 ने मल्टीप्लाय केलं डिनॉमिनेटरला, 4.9 ला सुद्धा 2 ने मल्टीप्लाय करावं लागतं. ठीक, दिस इज इक्वल टू v square into sin 2 theta. Formula 2 sin theta cos theta means sin 2 theta divided by 2 into 4.9, that is 9.8. So that is the horizontal range. आता ही horizontal range मला maximize करायची आहे. ठीक आहे, हे function आहे horizontal range साठी, ज्याला आपल्याला maximize करायचं आहे. So to maximize for मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज. ठीक, आता या फंक्शन मध्ये, या पूर्ण याच्यामध्ये टेकिंग थीटा ऍज अ व्हेरिएबल, ठीक आहे, टेकिंग थीटा ऍज अ व्हेरिएबल, थीटा इज व्हेरिंग ओव्हर हियर, ही जी काय आहे व्ही ती इनिशियल वेलोसिटी आहे, म्हणजे सुरुवातीला तुम्ही कोणता स्पीड दिला, हा ऑब्व्हियसली हा स्पीड सुद्धा हळूहळू कमी होत जातो, आहे ना. बॉल थ्रो केल्यानंतर इनिशियली तुम्ही त्याला ज्या काय स्पीडने फेकणार, पण हळूहळू तो स्पीड काय होणार, कमी कमी होत जाणार. तर हा इनिशियल वेलॉसिटी दॅट इज फिक्स, हिअर थिटा इज द व्हेरिएबल. सो फॉर मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज या साईन थिटाची, विस्क्वेअरची काहीतरी फिक्स व्हॅल्यू असणार 9.8, म्हणजे 9.8 आहे, मात्र जो साईन 2 थिटा फंक्शन आहे, साईन 2 थिटा, याची मात्र व्हॅल्यू मॅक्सिमम किती असते, 1 असते. साईन 2 थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 1, त्याच्यापेक्षा जास्त नसणारच, मग त्याच्यापेक्षा कमीच असणार. हा याच्यावर मग मॅक्सिमम नाही होणार, मॅक्सिमम होण्यासाठी याला तुम्ही 1 घेतलं पाहिजे, साईन 2 थिटाला 1, म्हणजेच साईन 2 थिटा इक्वल टू 1, म्हणजे साईन पाय बाय 2, म्हणजे 2 थिटा इक्वल टू पाय बाय 2 आणि थिटा इक्वल टू पाय बाय 4. आता मुळात हा क्वेश्चन म्हणून आपण ठीक आहे सॉल्व्ह केला, पण अशा केस मग तुम्हालाही माहिती आहे तो असाच करावा. ती म्हणणार सर मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज पाहिजे, मग थीटा एकदम कमीत कमी घ्यायचा, म्हणजे इकडे इकडे असं खालच्या खाली बॉल फेकायचा, तो साधा बॉल जात नाही. क्रिकेट जर बघत असणार, जितका तुम्ही उंच बॉल फेकणार तितका जास्त हे डिस्टन्स कव्हर होत. तुम्ही जर इकडूनच फेकायचा म्हटला, म्हणजे थीटा एकदम 0 किंवा 10 5 डिग्री असा जर तुम्ही इकडून फेकायचा म्हटला, तर तो तितकं डिस्टन्स इतकं कव्हर करणार नाही. या क्वेश्चन मध्ये पाय बाय 4 हे आन्सर आहे. अजून कुठला क्वेश्चन होता, मी तुम्हाला काल 9.2.11 लिहिलं होतं, पण बेसिकली ते मिसलेनियस एक्सरसाइज होता, तो 983 पासून पुढे कम्प्लीट 983 पासून 105 17 50 26.
कॉलेज वर्ग टाकलेला क्वेश्चन फार काही जास्त नव्हता.